नमस्कार, पीएमसी मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पत्रीजींचा आणखीन एक संदेश घेऊन आलेलो आहोत. पत्रीजींच्या आजच्या संदेशाचं नाव आहे पाप, पश्चाताप, प्रायश्चित्य आणि परिहार. सर्व पिरामिड मास्टर्सला माझे नमस्कार. प्रत्येक वेळी आपण नवीन काहीतरी शिकत असतो आणि सतत आपण असे केलेच पाहिजे. आज सुद्धा आपण असेच नवीन काहीतरी शिकणार आहोत. पाप, पश्चाताप, प्रायश्चित्य आणि परिहार या चार संकल्पनांबद्दल आज आपण जाणून घेऊ. एखाद्याच्या पापाचा प्रभाव तेव्हाच संपेल ज्यावेळी तो त्याची परतफेड करेल. जसे जर तुम्ही कोणाचा खून केला तर तुम्हाला 20 वर्षाची कारावासाची शिक्षा होईल आणि त्यानंतर तुम्ही बाहेर याल, त्यावेळी तुमची शिक्षा पूर्ण होईल. अगदी चांगल्या कर्मांची सुद्धा परतफेड ही करावीच लागते. त्यांचा परिणाम तुम्हाला फायद्यांच्या स्वरूपात मिळतो. जितक्या प्रमाणात तुमचे कर्म त्या प्रमाणात त्याचे परिणाम, जितक्या प्रमाणात तुमची पाप तितक्या प्रमाणात त्याची फळ. थोडी पाप थोडे फळ, पण हिटलर सारखी पाप असतील तर त्यांची फळ अनेक जन्मात फेडावी लागतात. परंतु गांधीजींना त्यांच्या कर्मांचे फायदे कितीतरी मंडळांमध्ये मिळाले. पाप म्हणजे काय? बायबलमध्ये सांगितले आहे की एखाद्या गोष्टीचे चांगले ज्ञान आल्यानंतर त्याविरुद्ध कृती करणे म्हणजे पाप आहे. माहीत नसताना केलेलं कर्म हे अज्ञान आहे. उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा एखाद्याला मांसाहाराचे दुष्परिणाम माहीत नसतील आणि त्याच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्वतःच्या प्रकृतीसाठी उत्तम म्हणून जर तो ते खात असेल तर त्याच्यासाठी ते पाप असू शकत नाही. परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र तुमच्या शरीरावर नक्कीच होतील. विष आहे हे माहीत असून जर घेतले, ज्याप्रमाणे अजाणतेपणाने जर तुम्ही विष प्राशन केले तरी विषाचा परिणाम तुमच्या शरीरावर होईलच. मात्र विष आहे हे माहीत असून जर ते घेतले तर ती आत्महत्या होईल आणि त्याची गणना पापकर्मात होईल. केवळ आर्थिक अडचण आल्याने किंवा समाजात अपमान झाल्याने तुम्ही आत्महत्या कशी करू शकता? जाणीवपूर्वक विषप्राशन करणे पाप आहे. जर गाडी चालवताना अचानकपणे कुणी तुमच्या गाडीसमोर आला आणि मेला तर ते पाप ठरू शकत नाही, कारण त्याला मारण्याचा तुमचा उद्देश नव्हता. तो केवळ एक अपघाती मृत्यू आहे. त्याचा मृत्यू तसाच होणार होता. तुमची गाडी केवळ निमित्त ठरली, पण जर ती कृती तुम्ही जाणीवपूर्वक केली तर मात्र ते पाप ठरेल. उदाहरण द्यायचे झाल्यास फ्रान्समध्ये एका आतंकवाद्याने एका खुल्या मैदानात लोकांच्या समूहावर ट्रॅक्टर चालवून त्यांना मारले. ते त्याचे पाप होते. त्याचे त्या पापाचे खाते त्याने प्रायश्चित्य केल्याशिवाय बंद होणार नाही. पाप आणि प्रायश्चित्य यामध्ये अजून दोन गोष्टी येतात, पश्चाताप आणि परिहार किंवा परिमार्जन. पश्चाताप म्हणजे पश्च म्हणजेच नंतर आणि ताप म्हणजे दुःख. म्हणून जितका खेद वाटेल तितकाच पश्चाताप सोपा होईल. जसे तुम्ही केलेल्या चुकीची तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्हाला हे समजेल की तुम्ही तसे कृत्य करणे योग्य नव्हते, तितकेच तुमच्यासाठी पश्चाताप करणे सोपे होईल. मात्र जर तुम्ही केलेले पाप कसे योग्य होते असा विचार जर करत असाल तर मात्र तुमचा पश्चाताप पूर्ण होणार नाही. त्यानंतर आहे प्रायश्चित्य. प्रायश्चित्य म्हणजे
केलेल्या कर्मांबद्दल स्वतःला दिलेली शिक्षा, जेणेकरून तुमची त्या कर्मातून सुटका होईल. परंतु इथे हे समजणे आवश्यक आहे की तुम्हाला तुमच्या कर्मांची परतफेड यात नसते. पश्चाताप हा व्यक्तिगत किंवा व्यक्तीशी निगडीत नाही. समजा अने बला इजा पोहोचवली तर असे होत नाही की ब ही व्यक्ती अला इजा किंवा दुखापत करेल, तर तिसरी कोणीतरी व्यक्ती येऊन अ ह्या व्यक्तीला तेच दुःख देईल जे त्याने बला दिले. तुम्हाला तुमच्या कृत्यांचे परिणाम हे भोगावेच लागतील, हाच कर्मांचा नियम आहे. उच्च मंडळातील कर्मांच्या देवता तुमच्या कर्मांचा हिशोब ठेवतात आणि त्याचे संतुलन देखील ठेवतात. त्यांचे काम अगदी येथील पोलिसांप्रमाणे आहे. येथील चुकांसाठी ज्याप्रमाणे पोलीस शिक्षा देतात, अगदी तसेच हे कर्मदेवता आपल्या कर्मांची शिक्षा देऊन आपल्या कर्मांना संतुलित करतात. म्हणून जर तुम्हाला तुमची चूक समजली आणि तुम्ही प्रायश्चित्य तुम्ही स्वतःच करून घेतले, तर तुमची शिक्षा नक्कीच कमी होते, त्यांचा परिहार होतो. तर असा हा पत्रीजींचा अगदी सोपा साधा संदेश होता की जाणीवपूर्वक जेव्हा आपण कोणते कर्म करतो किंवा माहीत असताना जेव्हा एखादे कर्म करतो ते पाप असते, आणि त्याचा जेव्हा पश्चाताप होतो त्यानंतर त्याचा परिहार होतो. तर असा हा पत्रीजींचा आजचा जो संदेश होता तो आपल्याला खूप काही शिकवून जातो. आणि असाच हा अजून एक संदेश घेऊन आपण परत येणार आहोत. तोपर्यंत जय पिरामिड जगत, जय ध्यान जगत, जय शाकाहार जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते.